बारामती जवळ दारूने भरलेला ट्रक उलटला, दारूचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। हल्लीच्या काळात माणसाच्या मनातल्या संवेदना आणि स्नेहभाव कमी होत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे। याचा प्रत्यय बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार भागात झाला। या परिसरात सकाळी 10 वाजताच्या सुमारास दारूने भरलेला ट्रक पलटला। या अपघातानंतर तळीरावांची मात्र चांगलीच चंगळ झाली। अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्याऐवजी स्थानिकांनी दारूचे बॉक्स पळवण्यासाठी गर्दी केली होती। पुरुष मंडळींनी तर सोडाच, पण बायकांनीही या बाटल्या पळवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। याच भागात 2 महिन्यांपूर्वी डिझेल टँकर उलटल्याने अपघात झाला होता, त्यावेळी ही लोकांनी डिझेल पळवण्यासाठी गर्दी केली होती। शुक्रवारी पहाटे 4:30 सुमारास दारूच्या बाटल्यांनी भरलेला दारूचा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात परिसरातील तळी रामांची चांगलीच चंगळ झाली। या अपघातात ट्रकचे चालक आणि क्लीनर थोडक्यात बचावले, ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे। मात्र रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा ढीग पाहून अनेकांनी या बाटल्या पळवून नेल्या। विशेष म्हणजे दारूला कधी स्पर्शही न करणाऱ्या अनेक बहाद्दरांचा दारूचे बॉक्स पळवण्यात पुढाकार होता। हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।